तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. अजून मतमोजणी पूर्ण झालेली नाही आहे, आमच्या याहून अधिक जागा निवडून येतील असा विश्वास यावेळी पवारांनी व्यक्त केला होता. तसंच याआधी निवडणुकांमध्ये निवडणूक पद्धती यामध्ये कुणीही शंका घेतली नव्हती, पण यावेळी निवडणूक आयोग आणि देशाचं नेतृत्व याबद्दल शंकेचं वातावरण होतं अशा शब्दात पवारांनी टीकास्त्र सोडलंय. माढ्याच्या जागेवरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग असो किंवा देशाचं नेतृत्व करणारे घटक असो, या सगळ्यांच्या संबंधीचं एक संशयाचं भूत हे देशामध्ये निर्माण झालेलं होतं ही वस्तुस्थिती नाकारण्यात अर्थ नाही, आणि हे जे यापूर्वी कधीही झालेलं नव्हतं. पण हे जरी असलं तर निवडणुकीचा निकाल जो शेवटी आहे तो माझ्या दृष्टीनं लोकांचा निर्णय आहे, आणि त्यामुळे आता या गोष्टी काढणं हे मला योग्य वाटत नाही. यावेळेला निवडणूक देशाची होती, आणि ही गोष्ट मान्य करायला पाहिजे की लोकांनी मोदींच्याकडे पाहिलं आणि त्याप्रमाणे त्यांनी मतदानाच्या संबंधीचा निर्णय मोठ्या प्रमाणात घेतलेला दिसतो. ही लोकसभेची निवडणूक आणि राज्याच्या विधानसभेची निवडणूक याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक असतो. मी अनेकदा असं पाहिलेलं आहे की देश पातळीवरचे निर्णय वेगळे झाले आणि राज्यात वेगळे झाले, आणि राज्यामध्ये कर्नाटकामध्ये मी पाहिलेलं आहे की रामकृष्ण हेगडे हे त्यावेळेला देश पातळीवर काही त्या पक्षाने काही फार मोठी बाजी मारली नव्हती, पण हेगडेंच्या नेतृत्वाखाली विधानसभेमध्ये लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. देवराज अरसच्या नेतृत्वाखाली लोकांनी त्यांना पाठिंबा दिला, पण देश पातळीवर काही पाठिंबा असा नव्हता जो आजकाल प्राप्त झालेला आहे. पाचच्या संबंधीची जी निवडणूक आहे ती जागा आम्हाला न येणारी होती, आणि न येणाऱ्या जागेवर आपण एखादा नवीन उमेदवार देऊन प्रयत्न करून बघावा हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. यापूर्वीची जागा आम्ही जिंकलेली नव्हती, मागच्या निवडणुकीत जिंकलेली नव्हती, त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये जिंकलेली नव्हती, आणि त्यामुळं त्याचा आणि याचा काही संबंध राहण्याच्या संबंधीचं काही कारण नाही. पण आमच्या दृष्टीनं तिथं ज्या पद्धतीनं आमच्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे तेवढे प्रयत्न निश्चित केलेले आहेत.